पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामं करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत धानसर, करवले, नावडे, किरवले, सागाचीवाडी, वाघाचीवाडी, टेंभोडे येथे करण्यात येणाऱ्या विविध कामांचं सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन तसेच अनेक कामांची उद्घाटनं करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत धानसर व करवले गावात बोरिंगचे पाणी शुद्ध करण्यासाठी आरओ प्लांट बसवण्यात आला आहे. या प्लांटच्या टाक्यांचं उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. सगळ्यात आधी आज हे जे काम या ठिकाणी संपन्न होते त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या कामाच्या माध्यमातून पनवेल महापालिका ही आपल्या सगळ्या महापालिकेच्या क्षेत्रातल्या सगळ्या गावांकडं हे चांगल्या पद्धतीने लक्ष देणार आहे याच्यासाठी पाठपुरावा करते. स्मार्ट विलेज या संकल्पनेमध्ये आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण 5 गावं निवडली. त्याच्यापैकी प्रभाग क्रमांक 1 मधला धानसर, प्रभाग क्रमांक 1 मधला करवले, प्रभाग क्रमांक 1 मधलाच कोयनावेळे म्हणजे घोट कॅम्प आणि प्रभाग क्रमांक 7 मधला रोडपाली आणि रोडपाली आंबेडकर नगर अशा या गावांचा समावेश केला. पुढच्या कालावधीमध्ये सर्व 29 गावं ही या टप्प्यामध्ये समावेश होतील. ज्या स्मार्ट विलेजचा अर्थ असा की रस्ते, गटार, पाणी, सामाजिक सोयीसुविधा ही कामं शहराच्या दर्जाचे आपल्याला मिळावेत या दृष्टिकोनातून महापालिका या कामांना सुरुवात करणार आहे. सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पाणी पुरवठा सभापती म्हणून एक संधी दिली. पाणी पुरवठा सभापती असताना मी प्रत्येक गावामध्ये यांच्या समस्या बघण्यासाठी गेलो होतो. हे बघत असताना या 29 मसोली गावामध्ये जे 55 वाड्या गाव आहेत त्यामध्ये 18 गाव असे आहेत की त्या लोकांना आजही बोरिंगचं आणि विहिरीचं पाणी पिणं. त्या संदर्भामध्ये मी सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि आमचे गटनेते परेशजी ठाकूर साहेबांशी चर्चा केली. त्यातून मार्ग काढण्यासाठी आरो हे आपण लावूया अशी संकल्पना आम्ही तयार केली आणि या संकल्पनाला महासभेमध्ये ठेवून याचा ठराव पास करण्यात आला आणि या ठरावाच्या माध्यमातून आज या आरोचे भूमिपूजन सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या हस्ते आज होत आहे. आज 29 गावांचा जो विषय आज आमदार साहेबांनी सांगितलं होतं त्या गावांमध्ये विकास झाला पाहिजे, त्या गावांमध्ये स्मार्ट झाले पाहिजे आणि तसेच 2 स्मार्ट सिटी पण 4 गावांचे स्मार्ट सिटीमध्येही कन्वर्ट होणार आहे, स्मार्ट गावामध्ये कन्वर्ट होणार आहे. ज्या लोकांना शहरी लोकांना 135 लिटर पाणी भेटत होतं आणि गावकऱ्यांना 40 लिटर पाणी भेटत होतं हे नॉर्म चेंज करण्यासाठी सन्माननीय आमदार साहेबांनी अमृत योजनेच्या माध्यमातून या गावकऱ्यांना पाणी भेटलं पाहिजे म्हणून 408 कोटीची अमृत योजना या पनवेल महानगरपालिकेसाठी आणली आहे. त्यातून आपल्याला 153 MLT पाणी भेटणार आहे. आपल्या गावकऱ्यांना 40 MLT वरून 135 MLT भेटण्यासाठी जे जुने पाईपलाईन आहे ते चेंज करण्यासाठी 108 कोटीची अमृत योजना सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे येणार आहे. गावांचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये या माध्यमातून पुढच्या दृष्टिकोनी होणार आहे. महानगरपालिकेमध्ये 19 गावं अशी आहेत ज्या इथे पिण्याचं पाणी हे पुरवलं जात नाही. या ह्या ही गावं आहेत ही पूर्णपणे बोरवेलवरती अवलंबून आहेत आणि हे सर्व ही 19 गावं जी आहेत ती तळोजा MIDCच्या क्षेत्रामध्ये येतात. तळोजा MIDC क्षेत्र हे केमिकल प्लांट्सनी असं सांगतं आहे तर येथून निघणारं असं जे दूषित पाणी आहे आणि मुळामध्येच तळोजा MIDCचा जो कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जो आहे तो पूर्णपणे क्षमतेने काम करत नाही म्हणून कोर्ट यांच्यावरती नेहमीच दंड लावत असते आणि तरीसुद्धा अनेक कारखाने हे त्यांचं पाणी आहे हे त्या इथे हा जो CETP आहे त्या इथे न पाठवता हे ड्रेनेजच्या द्वारेच सांगता हे पाण्याचं पाणी हे त्यांचं सांगता ते त्याची विल्हेवाट लावायचा प्रयत्न करत असतात आणि ह्यामध्ये मग हे पाणी हे जमिनीमध्ये मुरून मग सांगता हे आजूबाजूच्या गावांमध्ये मग बोरवेलच्या पाण्याच्या द्वारे हे येथील नागरिकांना
त्याचा परिणाम दूषित पाणी भेटल्यामुळे त्यांच्यावरती असा चुक वाईट असा परिणाम होत आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे ते माननीय इंद्रेश बाविस्कर हे ज्यावेळेला पाणी पुरवठा सभापती होते तर 2 वर्षापूर्वी त्यांनी अशा प्रकारे मागणी केली होती की ही सर्व जी गावं आहेत या इथे जोपर्यंत अमृत योजनेद्वारे 108 करोडची योजना जी आहे जी आपण आता ह्या योजनेच्याद्वारे आपण पाणी पोचवणार आहोत ते पाणी भेटेपर्यंत तरी त्यांना इथे आरो प्लांट इथं लावले गेले पाहिजे जेणेकरून हा दूषित पाणी आहे याच्यावरती प्रक्रियावरून स्वच्छ पाणी हे या नागरिकांना भेटू शकेल. त्याप्रमाणे किरवले येथे स्मशानभूमीचं, नावडे येथे रस्त्याला पेवर ब्लॉक बसवण्याचं काम, तसेच सागाचीवाडी, वाघाचीवाडी, टेंभोडे या गावांमध्ये रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती बचे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक संतोष भोई, निलेश बाविस्कर, महादेव मध्ये भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, तळोजा शहर अध्यक्ष निर्दोष केणी, तालुका चिटणीस चावशेट पाटील, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी सरपंच नंदू म्हात्रे, संतोष पाटील, संतोष मडवी, अशोक गडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.